माझ्या नादी लागतो त्याचा मी बंदोबस्त करतो अशा शब्दात अजित पवारांनी अहमदनगरमधल्या महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. लंकेंना दमदाटी केली तर ढाल बनून मी उभी राहीन असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी दिलेलं आहे. अजित पवार नेमकं काय म्हणाले होते आणि त्यावर सुप्रिया सुळेंचं नेमकं काय प्रत्युत्तर आलंय पाहूया. मी खोट बोलत नाही. मी आज त्यांच्यासारखं नाहीये. ते म्हणतात ना मी सकाळी लवकर उठतो. मी खोट बोलत नाही. अहो सकाळी सगळेच लवकर उठतात. निलेश भाऊला जर कोणी दमदाटी केली ना तर ढाल बनून सुप्रिया सुळे त्याच्या समोर उभी राहील. आणि मी कशाला यांना घाबरताव. हे ज्यांना घाबरतात ना त्यांच्या समोर डंके की चोट पे मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषण करतो. आदराने करतो. पदाचा मान सन्मान करतो. उर्मटपणा नाही करत आम्ही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.